लीजिए खाना खजांटे लेडीज एंड विद हिम लता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजाना। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनलला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन व्हिडिओ टाकत राहते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। आज आपण मेथी वडा बनवणार आहोत, त्यासाठी आपण एक वाटी डाळ घेतली होती, ती चार तास पाण्यात स्वच्छ धुतली। तरवणी ही स्वच्छ धुवून घेतली आहे, स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलं आहे। मेथी वड्यासाठी लागणारे साहित्य, आपण चार ते पाच मिरच्या घेतल्या आहे, दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे, आल्याचा तुकडा घेतला आहे, सहा ते सात लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, शोप घेतली आहे, जिरं घेतलं आहे, ओवा घेतला आहे, ओवा एक छोटा चमचा, जिरं एक छोटा चमचा, शोप पण एक छोटा चमचा घेतली आहे। एक छोटा चमचा आपण मिरची पावडर घेतला आहे, हळद पावडर घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, चाट मसाला घेतला आहे आणि एक चमचा धना पावडर घेतली आहे। एक वाटी आपण मेथी घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतली बारीक चिरून। मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपण, हरभऱ्याची डाळ घेऊया। जाडसर दळायची आहे आपल्याला, जास्त बारीक नाही दळायची आहे। याप्रमाणे आपण ही जाडसर दळून घेणार आहोत। याप्रमाणे आपण ही सगळी डाळ दळून घेतली आहे, असं थोडं जाडसर राहू द्यायचं आहे। आता आपले हे जे सगळे मसाले आहे ते आपण यात घालूया। आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची घेतली आहे, दालचिनीचा तुकडा, आल्याचा तुकडा, पाच सहा लसूण आहे ते घालूया, शो जिरं। आता मिक्सरला आपण थोडंसं हलकंसं वाटून घेऊ जाडसर। याप्रमाणे आपण जाडसर दळून घेतलं आहे, यामध्ये आता आपण हे घालूया। आता आपण ओवा घेतला आहे, हातावर चोळूया, ओवा घालूया। कोथिंबीर घेतली आहे, बारीक चिरून घेतली आहे आपण, ती कोथिंबीर घालूया। मेथी आहे आपण, मेथी आपण यामध्ये घालूया। हे सगळं आता आपण मिक्स करूया, सगळं याप्रमाणे आपण मिक्स करून घेणार आहोत। हाताने आपण हे सगळं मिश्रण एकत्र करूया। छान मस्त हे एकत्र करून घेतलं आहे आपण। दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते आपण यामध्ये घालूया। छान आपण हे एकत्र मिक्स करून घेऊ। आपण हे मस्त हाताने मिक्स करून घेतलं आहे, आता याचे वडे बनवूया। याप्रमाणे आपण गोळा घेतला आहे, मस्त आता आपण वड्याचा शेप देऊया। याप्रमाणे आपण वडा तयार करून घेतला आहे, प्लेटमध्ये ठेवूया। परत अजून आपण दुसरा वडा तयार करूया। याप्रमाणे आपण वडा तयार करून घेतला आहे, याप्रमाणे आपण हे प्लेटमध्ये ठेवून घेतले। सगळे वडे आपण याप्रमाणे करूया। आता आपण हे सगळे वडे तयार करून घेतले आहे, इकडे ह्या प्लेटमध्ये दोन ठेवले, बाकी आपण इकडं तयार करून घेतले। त्यांना मस्त आपण खरपूस तळून घेऊ। तेल आपलं गरम झालं आहे, त्यामध्ये आता आपण एक वडे सोडूया। छान मस्त आपल्याला वडे खरपूस तळून घ्यायचे। आपण याप्रमाणे हळूहळू
एक एक वड़ा सोडूया, एक एक करून आपण हे सगळे वडे सोडूया। जेवढे आपल्या कढईमध्ये भाईल तितकेच वडे आपल्याला सोडायचे आहे। आता आपली एक साइड छान तळली गेली आहे, आपण पलटवूया। एकदम बेस्ट असे तळले गेले, आपण हळूच यांना पलटवून घेऊ। याप्रमाणे आपण वडे पलटवून घेणार आहोत। मस्त आपण तळून घेणार आहोत, मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे। याप्रमाणे आपल्याला तळून घ्यायचे वडे। थोडंसं पलटवूया, छान आपण परत पलटवून घेतले। वडे मस्त असे आपले तळले गेले, एकदम छान असे आपण तळून घेतले। काढूया, एकदम प्लेट मध्ये आपण काढून घेतले। आता एकदा मी तळून दाखवते, आपण वडे सोडूया। सगळे वडे आता आपण हे सोडून दिले, पलटवूया। याप्रमाणे आपण हळूस कधी हळूस पलटवून घ्यायचे। आपण पलटवून घेतले, अजून मस्त तळून घेऊ खरपूस। आता आपण हे मस्त आपले हे वडे तळले गेलेले आहे छान, एकदम असा मस्त गोल्डन कलर आलेला आहे छान मस्त। आता आपण हे काढून घेऊ, एकदम छान असे आपण हे तळून घेतले, प्लेटमध्ये काढूया। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ, एकदम जबरदस्त असे आपले तळले गेले, छान असे तळले गेलेले वडे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपले वडे हे तयार आहे, मस्त असे आपण खरपूस तळून घेतले। जर तुम्हाला माझा या मेथी वड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। Hi. Subscribe to my channel if you love cooking. And also press the bell icon so you can get latest videos notifications for free. Thank you.